आज बार्शी तालुक्यात जर बघायचं झालं, स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं एवढा राजेंद्र विठ्ठल राऊत या आमदार साहेबांनी इतका भरभर घोष निधी दिला. जे नेते लोक आहेत हे सगळे भाजपमध्ये गेलेले, पण ती जनता भाजपमध्ये गेलेली नाही. त्यांना गाडी धरली होती, साहेबांना कॉल केला, त्यांना साहेबांना एक कॉल मध्ये त्यांना गाडी सोडली. खासदारचं कामच नाही कुठं गाडी धरली आहे, कुठं आमच्या एसटीत जागाच मिळाली नाही, आमची मोटरसायकल सोडून द्या, ही काम खासदाराचं नाही. भरघोस निधी किती आणला पंतप्रधान निधीतनं, त्यांनी काय काय दिलं गावाला, ह्यांनी त्यांनी सांगावं मग मत मागावं. फोन कुणाचे काहीतरी उचलत्यात, ती काय कोण काम असले की करते ते असं करते ते, पण बरशी तर त्यांचे काम काही झाले नाही. केले ना आता काय आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन करावं का त्यांना. गोरगरिबाचे फोन बी लावले त्याला, तरी त्याच्यात उत्तर देतो, विचारतो, पोचतो. कॉल करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे, काम 1% नाही. त्यावेळेशिवाय 100% ओमराजे बसणार. काम फक्त ते फोन उचलतात एवढं त्यांचं काम आहे. 800 रुपये सिलेंडर महागाई कसली की राव, 2000 आले, 5000 आले. महागाई वाढली तर रोजगार बी वाढलायच की. मोदी सरकारची अत्यंत गरज आहे देशासाठी, नुसतं महाराष्ट्रासाठी नाही. मोदी करताव तुम्ही एवढं घाणेड प्रकारचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण आहे ते महाराष्ट्राची परंपरा नाहीये. ते महाराष्ट्र परंपरेला आणि राज्यातल्या बीजेपीला हे शोभून दिसत नाही. नाहीतर भाजी बोलल्यानंतर काय केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं. पंकजा मुंडेच्या घरात वाद लावला, धनंजय मुंडेचं पेटवलं, आज त्यांच्या घरात लागलं म्हणजे वाईट वाटायचं काय कारण आहे. एका पण बार्शी तालुक्यातल्या किंवा कुठल्या पण तालुक्यातल्या माणसानं सांगावं की ओमराजे निंबाळकर यांचा 10 रुपये निधी आम्हाला आलाय. ज्येष्ठ आमच्या गावचा रोड आज संपलाय, 15 दिवसात रोड क्लिअर केलाय. कोणी केलाय? ओमदादाच्या निधीतून. कोण निधी आणून आमला एवढा काय करत मोदी काय चाटला देऊ त्याला. 1000 टक्का ओमराजे येत आहे. 10% शेतकऱ्याचा घरदार फक्त खांदून पुरायचं राहिले. जनतेशी नाळ बांधलेली असली ना तो उमेदवार आपोआप येतो निवडून. सकाळात अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली, त्यावेळेला त्यांनी 1% सुद्धा दिलं नाही. मग बिगर मरता 10% दिले की ह्याच्यात समाधान मानायचं नाही का. मोदीचं बोलबच्चन आहे. शेतकऱ्यांनी कांदा हाणला होता, कानपडीत सुद्धा हाणली होती. मग ते कानपडीत हाणणारा सुद्धा माणूस गायब केला त्यांनी. नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता लोकसभेसाठी धाराशिव असलेला बार्शी या तालुक्यामध्ये मी उभा आहे. खरं तर बार्शी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. खरं तर बार्शीमध्ये बराच भाग दुष्काळी असला तरी अनेक उद्योगधंदे या बार्शीमध्ये आहेत. राजकीय पटलावरती हा बार्शी भाग अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो. खरं तर लोकसभेची रणधुमाळी चालू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांचं म्हणणं, तिथल्या प्रश्न, तिथल्या अडीअडचणी जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. आणि आज या ठिकाणी बार्शीमध्ये आला असताना बार्शीकरांच्या या लोकसभेविषयी त्यांच्या भावना काय, ते त्यांच्या मनातला 2024 खासदार कोण आणि त्यांच्या मनातला या देशाचा या 2024 पंतप्रधान कोण, या इथून पुढे देशाचे सूत्र कुणाच्या हातात द्यायची, देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा, हे बार्शीकरांच्या मनात काय हे खरं तर बघण्यासाठी या ठिकाणी आलोय. खरं तर नरेंद्र मोदी यांनी या 10 वर्षामध्ये मोठी कामं केली अशी सांगतात, पण ती कामं लोकांपर्यंत पोहोचलीत का, लोकांचा त्यामध्ये काय फायदा झालाय का, लोकांचा विकास झालाय का, आणि या खास करून या बार्शीकरांना त्याचा काय फायदा झालाय, खरं तर हे बघण्यासाठी या ठिकाणी आलोय. हा बार्शी हा लोकसभेसाठी धाराशिव या ठिकाणी आहे आणि धाराशिवचे त्याचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेचे उबाटा यांनी उमेदवारी दिली आहे. अजून त्यांच्या विरोधात अजून कोणी उमेदवार नाही, तरीही अजित पवार गटाकडून विक्रम काळे यांचं नाव सध्याला चर्चेत आहे. तरी बघूया लोकांचं म्हणणं काय आहे, लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांच्या मनात खासदार कोण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथल्या लोकांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चला तर मग, ओमराजे निंबाळकर कसं आहे त्यांचं काम, काय बार्शी तर काय नाही त्यांनी काम केलं, काय काम केलं नाही. बरं, त्यांच्या विरोधात कोण उभं राहिलं आता वाटतं इथं विरोध, आता सध्या तर काय हे असतील. विक्रम काय बद्दल काय माहिती आहे? नाही, शिक्षक आमदार विक्रम काय, ते पण त्याच्या विरोधात उभं राहिले, सध्या चर्चा चालू आहे. निंबाळकरांचं काम काय नाही म्हणता येतं, बार्शी तर काय नाही झालं. बरं, आता लोक आम्ही परंड्यामध्ये गेलो, तिथे लोक सांगितले की फोन उचलतात, कोणावर काम, हा ती फोन कुणाची काहीतरी उचलतात, ती काय कोण काम असले की करते ते असं करते ते, पण बरशी तर त्यांचे काम काही झालेलं नाही. बर, नमस्कार. नमस्कार, काय नाव? आकाश जाळवे. बर, काय करता काम? इंजिनियर आहे. इंजिनियर कुठे, इथं का कुठं? हा, इथं. एक सुशिक्षित युवक म्हणून 2024 लोकसभा कशी बघताय? 2024 लोकसभा म्हणजे सध्या ही दडपशाहीची चालू आहे, ती घालवण्याबद्दल बघतात. बर, म्हणजे दडपशाही म्हणजे काय, स्पष्ट सांगा. काय सगळं मनमानी कारभार चाललं आहे, GST लागू, हे लागू, रेट वाढले, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. बर, काँग्रेस सरकार परवडतोय? काँग्रेस सरकार परवडतोय. परवडतंय? बर, खरं तर काँग्रेसचा आधी पण काय होता, त्या वेळेस पण परिस्थिती चांगली होती का? त्यावेळेस नाही, नाही परिस्थिती चांगली नव्हती, पण पेट्रोल डिझेलचे भाव व्यवस्थित होते. बर, खताचे भाव व्यवस्थित होते. आताचे खताचे भाव कुठे गेले? बर, मागच्या काळात खताचे भाव कसे होते? बर, गॅस कुठं होता, कुठं गेला? तुमच्या क्षेत्रात काय परिणाम झाला का भाजपमुळे? भाजपमुळे आमच्या क्षेत्रात आमचे खासदार तर ओमराजे निंबाळकर. बर, हा, एक नंबर काम आहे ते, जनसामान्यातलं नेतृत्व आहे ते.
बर, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या वेळेस 100% ओमराजेचं बसणार दिले. आणि खरं तर या ठिकाणी महायुती आघाडी जी असेल, त्याने राष्ट्रवादी असेल किंवा बाकी तसं युती पक्ष असेल, ते इथे स्ट्रॉंग वाटतात ना? नाही नाही, काही स्ट्रॉंग नाही. ओमराजे निंबाळकर म्हणजे जे असे जे नेते लोक आहेत हे सगळे भाजपमध्ये गेलेले, पण ती जनता भाजपमध्ये गेलेली नाही. ओमराजे निंबाळकरच्या सगळी कॉन्टॅक्टमध्ये जनता आहे, पाठीमागे आहे. हां, पाठीमागे 100%. ठीक आहे. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. काय नाव? सुधीर पवार. बरं, पवार साहेब काय चालू आहे बार्शीकरांचं इथं राजकारण? आले, इलेक्शन आले, लोकसभा निवडणूक आले, कसं लोक त्याच्याकडे? ओमराजे येणार आणि कोणी देतो? ओमराजे येणार. ओमराजे लोक मग तिथे ओमराजे काय निधी आणला नाही, कामं केलं नाही ते केले ना, आता काय आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन करावं का त्यांना? आता लोकसभेची निवडणूक आली तर केंद्रात मोदी सरकारची 10 वर्ष पूर्ण होऊन त्यांना परत येण्याचा चान्स नाही थांबवायचा? त्यांना नाही थांबवायचं, आरक्षण नाही काय नाही. बर, काय कशा मत देऊन काय करत त्यांना? आरक्षण दिले म्हणजे 10% कुठे दिलंय काय नाही? बर, काय नाही विशेष नाही काय. मग आरक्षण कोण दिलं वाटतं? काँग्रेस तर आजपर्यंत त्यांची सत्ता होती, त्यांनी तर कुठे दिले आरक्षण? यांनी किती वेळा शब्द दिले साहेब? बर, दिलं काही? बर, विकास केलाय त्याने का? केलाय, विकास केलाय मोदीने, विकास केलाय. बर, आता इथली परिस्थिती कशी बघताय? ओमराजे निंबाळकर उभा राहिले तिथं, लोक त्यांना निवडून देतील का? करू काय सांगता येत नाही साहेब. तसं सांगता येत नाही. बरं, नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय नाव? उत्तम जाधव. जाधव साहेब, लोकसभेची निवडणूक चालू झाली. हो. वरती केंद्रामध्ये मोदी साहेबांचं काम कसं बघताय? एक नंबर. बर, लोकमधील महागाई वाढवली, जीएसटी लावली, पगारी बी वाढल्या, त्या मानाने महागाई वाढणारच आहे. महागाई वाढणारच आहे. बर, लोकांना भरपूर झाला. बर, भरपूर झाला. आता इथली परिस्थिती कशी बघता इथली लोकसभेची, आपली धाराशिवची? कुणी राहू दे, बीजेपीच्या उमेदवाराला समर्थन द्यायला. बर, निंबाळकरांचं काम कसं आहे? काम फक्त ते फोन उचलतात तेवढंच त्यांचं काम आहे. बर, बाकीचा विकास काय अंदाज नाही? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. बर, मग आता महायुतीकडनं कोण उमेदवार दिलाय? अजून डिक्लेअर व्हायचं आहे. विक्रम काळे नाव चर्चेत आहे. आता अजून दुसरं नाव यायला लागले, अर्चना पाटीलचं नाव यायला लागले. बर, म्हणजे त्यांचं कोण हे नाही, करतील सगळे चाचपणी करतात. बर, तर या ठिकाणी आपल्या इथं मराठा आरक्षणचं काय मुद्दा चालू आहे थोडाफार प्रमाण? बर, लोकांना इलेक्शन महत्वाचं वाटतंय, आरक्षण महत्वाचं वाटतंय? इलेक्शन महत्वाचं आहे, आरक्षण नाही. नाही. बर, लोक विसरायला लागले आरक्षण? विसरलेच की. विसर, इलेक्शनच्या पाठीमागे लागले. हा. बर, निंबाळकरा परत चान्स नाही तर? आता बघू पुढचं, समोरचा कोण उभा राहते त्याच्यावर. पण बहुतांशी बरेचसे मोदीच्या मागे जाणार वर केंद्रात, बाकी खाली काही होईल. परत वैयक्तिक काय फायदा वाटते मोदीची? अशी दोन मोठी कामं सांगायची की मी शेतकरी, एक रुपयात मला विमा मिळायला लागला. बर, पिकाचे पाऊस पडला म्हणून नुकसान झालं तरी मिळते, नाही पडला म्हणून झालंय. काँग्रेसच्या काळात मिळत नव्हतं? नव्हतं मिळत, कधीच मिळत नव्हतं, कधीच नाही मिळत. हो, आताच मिळायला लागल्या, बीजेपी सरकारनं चालू केलं. बरं, हो. तर काँग्रेस कडून आता पंतप्रधानासाठी उमेदवार राहुल गांधी कसं बघतात त्यांच्याकडे? नाही. ठीक आहे. नमस्ते, बोला. काय नाव? माझं नाव जयेश गायकवाड. गायकवाड साहेब, इथे राहायला कुठलं? राहायला मी हिंगणीत आहे. तालुका ही देतोय बार्शी? तालुका बार्शी. लोकसभेची निवडणूक चालू झाली. बरं, झाली. निंबाळकरांना तिकीट दिले. हो. निंबाळकरांना परत एकदा चान्स द्यायचा काय थांबवायचं? आता निंबाळकरच पाहिजे लागते, तो ओमदादाच पाहिजे. बरं, त्याशिवाय गोरगरिबाचे काम होत नाहीत. लोक म्हणते की ओमदादा निंबाळकर कामं करतेत, फोन उचलतेत, पण निधी काय आणला नाही त्यांनी? विकास कामं काय केले? अहो, विकास कामं काय, विकास कामं केलेले काय, असं काय गोरगरिबापर्यंत पोचलेले माहीत होतं काय? होत असते ती कामं, त्याला काय कामं काय चालू जाईल की नाही, तर कोण निधी आणून थांबला एवढा? बरं, हां. फोन उचलते निंबाळकर साहेब? उचलतेत की? बर, मी स्वतः 4 वेळा फोन केलता. बर, हो. तर वर केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे, ते सांगतात आम्ही निधी भरपूर आणलाय, काम केले, रस्त्याचं काम केले, राम मंदिर बांधले, त्याकडे कसं बघताय मोदी साहेबांनी? आता हो का, विरोध म्हणल्यावर काय, आता ती निधीचं काय देत बी नसते ती. बरोबर. हां, विरोध म्हणल्यावर काय, तसं आता एखादा उमेदवार समजा काम करणारा असला तर त्याची कुठं तरी अडवणूक करते ती. बरोबर. असं असतं त्याचं. बर, आता भाजपला थांबवायचं? आता थांबवायचं की भाजप का, अजून किती बोखंडे घ्यायचं? आपल्या भागात मराठा आरक्षणची काय परिस्थिती? मराठा आरक्षणाला काय सगळा समाज सपोर्ट करत आहे, त्यामुळे काय नाही, आरक्षण देण्याबद्दल काय लोकांसोबत चर्चा करतोय, पण आरक्षणावर लोक बोलायला तयार कोण नाही? म्हणजे आरक्षणचा मुद्दा पाठीमागे चाललाय काय? नाही, बोललं पाहिजे आरक्षणावर. बरं, मिळालं पाहिजे आरक्षण? मिळालं पाहिजे. ठीक आहे. इथले कोण स्थानिक प्रतिनिधी आवाज उठवत का? काय अजून तर कोणी उठवायला दिसलं नाही. बरं साहेब, नमस्कार. काय ना? राहुल सद्दीवाल. राहुल सद्दीवाल. सद्दीवाल इथलंच का? नाही, परंडा. परंडा. बरं, मग आम्ही परंड्यावरून रिपोर्ट मारून आलोय, लोकांनी तिथलं म्हणणं ऐकून घेतलं, लोकांनी प्रतिक्रिया घेतल्या लोकसभेविषयी. अच्छा. मग लोकसभेचा आपला ओमराजे निंबाळकर याला उमेदवार दिले, लोकमत ओमराजे निंबाळकर चांगले आहेत, काम करतात, फोन उचलतात, काय खरं आहे सगळ्या गोष्टी?
चांगले आहेत, काम बी चांगले आहेत त्यांचे. बरं, आणि आतापर्यंत समोरच्यांचं हीच नाही ना, उमेदवारच डिक्लेअर नाही त्या याच्यानी, यांनी प्रचार चालू केलेला आहे. त्यांचं कोण डिक्लेअर नाही, कुठं डिक्लेअर नाही अजून. बरं, हा महायुतीचा डिक्लेअर झाल्यावर परत सगळे पिक्चर समोर येतील. बरं, खरं तर केंद्रातल्या मोदी साहेबांचं काम कसं बघताय? केंद्रातलं काम व्यवस्थित नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी करप्शन चालू आहे, ते करप्शन अगोदर बंद करायला पाहिजे. करप्शन म्हणजे लोकांना भीती वाटते, ईडी सीबीआयची काही भीती वाटते? ईडी सीबीआयची भीती आहे, त्याच्यामुळे ते करप्शनला अगोदर आळा घालायला पाहिजे. बरं, हां, त्याला तुम्ही कुठंतरी कंट्रोल करा, मगच पुढं बोला. तर आता एक शेतकरी भेटले होते, ते म्हणते मोदीनं आम्हाला काय 2000 पेन्शन चालू केले, बाकी रस्ते केले, पेन्शन केले, मग जीएसटीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कशाला पकडताय? बरं, तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्याला देताय, त्याच्याबद्दल काहीच नाही. बरं, त्याची जीएसटी तुम्ही अगोदर मग ती कमी करा ना, टॅक्सेस अगोदर लोकांचे कमी करा. बरं, रोड टॅक्स तुम्ही एकदा घेताय गाड्यांचे, बरं तुम्ही टोल कशाला घेताय? बरोबर, ह्या विषय तुम्ही ही कुठंतरी ह्याची कंट्रोलमध्ये आणा ना. आता राहुल गांधीकडे कसं बघताय पंतप्रधान? राहुल गांधीकडे काय सांगता येत नाही, त्याचं काय कौल अजून सांगता येत नाही. पण एक आहे की मोदीचा बी कुठं ना कुठं भ्रष्टाचार कंट्रोलला आणाय पाहिजे, सगळ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मोदी मोदी करताव तुम्ही. मोदी काय आलं, 400 रुपये सिलेंडर महागाई कसली किरी राव, 2000 आले, 5000 आले, का आले? आता शेतकरीच म्हणते 2000 रुपये. 2000 खताला जीएसटी, सगळ्याला जीएसटी लावली की दुधाला तुपाला जीएसटी होते कधी बाप त्यांनी? काँग्रेसचा बरा होता, चांगला होता काँग्रेसचा. काय बांधला रस्ता का, फुकट बिकट बांधला का, टोल सगळीकडे लावते की गोळा का? राम मंदिर बांधला, बरं केलं, पोट भरतय राम मंदिर, पोट भरतय लोकांचं राम मंदिर ना. बदलच होत आहे का, करतात लोक काय म्हणतो, तुम्ही काय म्हणता, लोक कटळतात त्याला. बरं, उमराज आहे कोण आहे, काय मार्केट इकडे चांगला आहे काय, कसं आहे माझी त्यांना द्यायचं जण. बरं, ठीक आहे, काय ना दसरथ जाधव. बरं, जाधव साहेब लोकमतीने मोदीने लय काम केली म्हणते, ते रस्ता आणलं, गोरगरिबांना शेतकऱ्यांना पेन्शन चालू केली, काय कसं बघताय त्याच्याकडे? सध्या तर आमचं आरक्षणचं चालू आहे, बाकी दुसरं काय विशेष नाही. जवळपास लोकसभा म्हणजे निवडणुकीला उभा आहे ना, जवळपास निश्चित केलं. हा, आता कोणतं आपल्या पक्षाकडे जायला लागेल, काँग्रेस किंवा भाजप, अशा महायुती? ओमदादाला आहे की मग आमचं? ओमदादाला, ओमदादाने आवाज उठवलाय आरक्षणाबद्दल? उठवलं घ्यायचे आधी, संसद मध्ये बोललेलेच आहेत तू? बोलले. बरं, एक दोन वेळेस बोललेत. हा, त्यांचा पाठिंबाच आहे मराठा आरक्षणसाठी. बरं, काय त्यांच्याबद्दल काय विशेष वाटतं? काय नाही, चांगले आहेत खासदार बार्शीला, मतदारसंघ उस्मानाबादमधनं. बरं, आणि 2022 होते, आता 2024 तेच होतील. हा, बरं, त्यांच्या विरोधात अजून महावितरण कोणी उमेदवार दिला नाही? नाही नाही, काय माहिती पण नाही अजून, नाही माहिती. बरं, फिक्स त्यांना जा आमच्यातर्फे. लोक सांगत होते ओमदादा निधी आणला नाही, कामं केली नाही ते काय? कोण म्हणते कामं केलेत की, बार्शीत ह्याच्या आधी कुठलेच खासदार आले नाही, ते आलेलेच आहेत. बरं, म्हणजे आमदारांचं काम कसं चालू आहे बार्शीतल्या? चांगलं आहे, चांगलं चांगलं आहे, निधी आणते बार्शीत कामं चांगलं. ठीक आहे, काय बार्शी गावाचं नाव? बार्शी. तुमचं? माझं बाळासाहेब पंचाक्षरी मेन कुदळे. मेन कुदळे, प्रॉपर बार्शीत का? प्रॉपर बार्शीत. बरं, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून पहिला तुम्ही काँग्रेसचा काळपण अनुभवलाय काय? हा, आता भाजप पण बघताय काय? नाही काय नाही, काँग्रेस नाही, भाजप नाही, राष्ट्र नाही, कुठलाच नाही, सब चोर. बरं, हा, कुठलाच नाही. आता बटन दाबायला लागेल कोणापाशी तर? बटन दाबायला लागेल कोणापाशी तर? बघू पुढच्या पुढे दाबलं, दाबलं नाही तर नाही दाबलं. एवढा मोठा अधिकार दिलाय बाबासाहेबांनी आपला मोठा? बाबासाहेब सरळ गेला, ती बाबासाहेब गेले त्यावेळेस गेला. बरं, हा, मताची किंमत राहील नाही? काय किंमत, सगळे चोर आहे सगळे. बरं, काय काय, खरं ती चोर असली तर त्याला जनता पण लय जबाबदार आहे, जनता पण पैसे घेऊन मतदान करत. जनताच खरं ईडी आहे. बरं, हा हा, पैसे घेऊन मतदान करणार नाही, करा नाही पाहिजे. नाही नाही, आपण कधी घेतले नाही, करायला नाही पाहिजे. बरं, आणि हे पैसे दिले निवडून येत नाही. बरं बरं, साहेब नमस्कार, बोला. तर लोकसभेची निवडणूक जवळ आली, त्या अनुषंगाने प्रत्येक भागात जाऊन वेगवेगळ्या लोकांची चर्चा करतोय, लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपले ओमराजे निंबाळकर उभा राहिलेत, त्यांच्या विरोधात अजून कोणी उमेदवार दिली, म्हणजे ओमराजेंचं काम कसं बघता या ठिकाणी? काय काम काय नाही, ते आपल्या भागाकडनं काय काम नाही, आमच्याकडे नाही काम. बरं, लोक सांगतील फोन केले, फोन उचलते, भेटते, गाठीपर्यंत तेवढाही चालू आहे, तेवढंच उचलणं जे खाणं. पण निधी म्हणून काय त्याचा? निधी तर काय नाही, आमच्याकडे तर नाही आला काय, ग्रामीणला तर नाही, बारशीला काय माहीत नाही. आता महावितरण उमेदवार कोण दिला नाही तो काय सांग, काय माहीत नाही, माहीत नाही. पण मोदीचं काम कसं लागतं केंद्रातलं? चांगलं आहे, चांगलं आहे. काय मोदीची दोन कामं सांगा चांगली? बरेच काम आहेत, काय दोन? आज घरघर योजना, नळघर योजना. हां, तुमच्या घर जलजीवन मिशन झालं? जलजीवन मिशन चालू आमच्या गावाकडं. बरं, बरं, रस्त्याची कामं बघतोय चांगले आहेत, काम बरेच काम करून येतात. हॅट्रिक करू द्यायचे मोदींना, हॅट्रिक करू द्यायचे. तुमची काय इच्छा आहे? आमची इच्छा नसते काय, तुमची इच्छा इच्छा राहिली, हॅट्रिक करायची, करायची, करणार. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार, काय ना? रुपेश ताटे. रुपेश ताटे साहेब, एक युवा मतदार म्हणून
आपल्या केंद्रातलं निवडणूक चालू आहे, त्या कसं बघतात त्या निवडणुकीवर, मोदींचं काम कसं आहे? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं काम चांगलं आहे. बरं, पण राज्यस्तरावर विचार केला तर सध्या बीजेपीचे सरकार आहेच आपल्याकडे, शिंदे आणि ठाकरे कथा दोघांचं मिळून सरकार आहे. त्या दृष्टिकोनातून राज्याचं काम मात्र व्यवस्थित नाही हे क्षणोक्षणी जाणवत आहे. आणि एवढं घाणेड प्रकारचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण आहे ते महाराष्ट्राची परंपरा नाहीये. ते महाराष्ट्राच्या परंपरेला आणि राज्यातल्या बीजेपीला हे शोभून दिसत नाही, त्यामुळे हे अत्यंत विचित्र पद्धतीचं आहे. यावेळेला नक्कीच मतदार त्यांना चांगला धडा शिकवतील अशी अपेक्षा आहे. बर, मग आता फडणवीसला नको आपल्या काय महाराष्ट्रात? अजिबात नको. नाही, त्यांच्याविषयी पण एवढं काय, आता जुना वर्ग आहे त्यांचा, त्यांना साथ देतो त्या दृष्टिकोनातून. बरोबर, नाही अजिबात नाही. आणि कुठेतरी असं वाटतं की आता हे खासदार किंवा आमदार आहेत ते बदलले पाहिजेत. वर्षानुवर्ष त्यांचीच परंपरा आणि त्यांचीच घराण्याशाही चालू आहे. कार्यकर्ता फक्त काम करूनच मरतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. आणि युवा लोकांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये गुंडागर्दी सोडून चांगल्या पद्धतीने समाज कार्य करण्याच्या हेतून पुढे आलं तर हे योग्य राहील. आणि पक्षांनी पण युवा लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव? पांडुरंग विनायक नाईकवाडी. बर, पहिलं नायक आहे. बर, तर पहिलं लोकांचं कसं म्हणणं चालू आहे? लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे, काय करायचं, कोणाला मतदान करायचं? मोदी साहेबाला पंतप्रधान करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आता की 2-10 वर्ष केले की आपण पंतप्रधान, मग काय विकास केला आहेच की? बर, मग लोकमध्ये महागाई वाढवलेली आहे. मग महागाई वाढली तर रोजगार बी वाढला आहेच की? बर, महागाई काय काँग्रेसच्या काळात स्वस्त होतं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदीच गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी लोक सांगत कांद्याला दर नाही काय, मग शरद पवारला काय आवडत होता म्हणून हाणला होता काय कांदा? तसं काय नाही, मग शेतकऱ्यांनी कांदा हाणला होता, कानपडीत सुद्धा हाणली होती. मग ते कानपडीत हाणणारा सुद्धा माणूस गायब केला त्यांनी, असं नाही. नरेंद्र मोदीच गरजेचं आहे. हो, मोदी अजून म्हणजे काय काम करायला, लोक म्हणते मोदीने कामं भरपूर केली ते सांगतात लोक, पण बाकी शेतकरी काय मान्य करणार आहेत सगळ्या गोष्टी? सगळ्याला मान्य आहे, फक्त बाकीच्या काही लोकांनी प्रोपगंडा केला याचा. मान्य आहे सगळ्याला, मोदीचं नेतृत्व मान्य आहे. मान्य आहे, अतिशय देश संरक्षणासाठी कटिबद्ध सरकार आहे. बरं, आणि मोदी सरकारची अत्यंत गरज आहे देशासाठी, नुसतं महाराष्ट्रासाठी नाही. बरं, असं आम्हाला वाटतं. आता तरुण भावाशी आमच्या बोललो, त्यांनी सांगितलं मोदीचं काम चांगलं आहे, आपल्या राज्यात जे आहे फडणवीसांचं काम त्यांनी फडाफडी राजकारण त्याला पटलं नाही. मग राजकारण आहे ह्याच्या अगोदर त्यांनी केलं नाही काय? पंकजा मुंडेच्या घरात वाद लावला, धनंजय मुंडेचं पेटवलं, आज त्यांच्या घरात लागलं म्हणजे वाईट वाटायचं काय करणार? नेतेचा धर्म आहे, राजकारण आहे, होणारच आहे. त्यात काय विषय, शंभर टक्के खरं केलंय, काय काय त्यात काय चुकीचं केलंय? नाही, काँग्रेसच्या काळापेक्षा जास्त निधी आला भरपूर. आज बार्शी तालुक्यात जर बघायचं झालं, स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं एवढा राजेंद्र विठ्ठल राऊत या आमदार साहेबांनी इतका भरघोस निधी दिला. प्रत्येक गावात 20-25 लाख रुपये ला एकही रुपया कुठं कमी नाही. प्रत्येक गावात निधी आलाय. शंभर टक्के होणार, करू द्यायची नाही होणार. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोणाला करायचं? कशाचं? महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस? हो. बर, आणि एकनाथ शिंदेला काय करतात? एकनाथ देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस चांगला आहे. हो, 100%. बर, हो. तर या भागात मराठा आरक्षणचं काय चालू आहे? महाराष्ट्र काय, ज्या वेळेला काँग्रेसच्या काळात अण्णा साहेब पाटलांनी आत्महत्या केली त्यावेळेला त्यांनी 1% सुद्धा दिलं नाही. मग बिगर मरता 10% दिले की ह्याच्यात समाधान मानायचं नाही का? अण्णा साहेब पाटील ही मला एक सांगा, कशामुळे केली? आरक्षणासाठी. आरक्षणासाठी त्यावेळेला सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती. आत्महत्या करणाऱ्या माणसाला 1% देणार नाही. आणि जरंगे पाटलाचा आम्ही आभार मानतो, त्यांनी मराठ्यासाठी आरक्षण मागितलं इथपर्यंत साजिक आहे. परंतु जरंगे साहेबाच्या केसालाही धक्का नाही लागता 10% दिले हे मान्य करायचं नाही का? बरोबर. कोण म्हणते टिकणार नाही? मग टिकणार नाही तर तुम्ही आमदार केला मतदान करू नका पुन्हा. बरोबर. 100% टिकणार असे खात्री आहे आम्हाला. 100% केले तर कोण म्हणते? रात्रीचा दिवस करून त्यांनी प्रयत्न केलेत नाही कोण म्हणते? ही फक्त काय काँग्रेसची पिलावळ आहे ह्यांनी सांगितलंय प्रयत्न केला नाही असं नाही. प्रयत्न केलायच, प्रयत्न नाही केल्यावर 10% कसं मिळलं असतं? जर त्यांनी प्रयत्न केला नसता तर 10% तुम्हाला कुणी दिलं असतं? 100%. बरोबर. आता या ठिकाणी महाविद्युकडनं आपले ओमराजे निंबाळकर उभा राहिले. होय. महाविकास आघाडीकडे. महाविकास आघाडीकडे उभा राहिले. त्यांचं काम कसं आहे? आम्हीच निवडून दिलं तर गेल्या वेळेला चूक केली ती. काय चूक केली? हो, काय फोन शिवाय काहीच नाही. बर, कॉल करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे.
काम एक टक्का नाही. एका पण बार्शी तालुक्यातल्या किंवा कुठल्या पण तालुक्यातल्या माणसानं सांगावं की ओमराजे निंबाळकर यांचा 10 रुपये निधी आम्हाला आलाय. 10 रुपये जरी निधी आला असला तर आम्ही त्यांना सलाम करतो. फक्त फोनवर हे आमदार खासदारचं कामच नाही. कुठं गाडी धरली आहे, कुठं आमच्या एसटीत जागाच मिळाली नाही, आमची मोटरसायकल सोडून द्या, ही काम खासदाराचं नाही. भरघोस निधी किती आणला पंतप्रधान निधीत न, त्यांनी काय काय दिलं गावाला ह्यांनी त्यांनी सांगावं, मग मत मागावं. हो, शंभर टक्के चूक झाली, आता पुन्हा होणार नाही. हो, आता कोण पाहिजे, कोण बी असू दे, बीजेपीचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाच्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतानं आम्ही निवडून देणार. निंबाळकरला परचान्स नाही. हट, ठीक आहे. केंद्रात ओमराजे, केंद्रात नाही, केंद्रात ओमराजे. हा मग खासदार ओमराजे काय चांगला माणूस आहे ती. लोक बरेच मते दिसतं, फोन उचलून म्हणजे काय आमचं नसते. ते बघायचं आले खाडे सांगा, निधी आणलाय की कामं केले, कामं केली ती. बर, आलंय आपल्या बार्शीमध्ये काय निधी आलंय, आणलाय दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये काम केलं 100% मोठं. बर, ओमराजे निंबाळकर 100%. बर, 1000% ओमराजे येत आहे. बर, ठीक आहे. नमस्कार, काय नाम? विठ्ठल आंदळकर. लोकसभेची निवडणूक चालू झाली, एक ज्येष्ठ माणूस म्हणून, एक अनुभवी माणूस म्हणून कसं बघताय लोकसभेने? लोकमध्ये निंबाळकरांनी कामं केले, ओमराजे निंबाळकरांनी कोणमध्ये कामं केली का त्यांनी, काय झालंय तर? नाही, चांगलं आहे की तसं काही एवढंही नाही. बर, हो, हां, चांगलं आहे. म्हणजे सर्व जनतेत मिळून मिसळूनचा माणूस आहे, काही एवढं नाही आहे. आणि नाहीतर भाजी बोलल्यानंतर काय केलं, भाजी बोलेन पोडापोडी राजकारण केलं. इकडे कांद्या निर्यात बिंग, आमचा बार्शी तालुका जर कांद्या निर्यातीला पुढं असायचा, त्यांनी निर्यात बंद केली. बरं, शेतकऱ्याचं भाव पाडलं, सोयाबीन म्हणा, कांदा म्हणा, कापूस. काँग्रेसच्या काळात जरी भाव नसलं तरी एवढं एक हुकमी सरकार नव्हतं काँग्रेसचं, एक हुकमी सरकार आहे. हो, मी म्हणेन तसंच. हो, असे आहे त्यांचं. बर, मी म्हणेन तसंच या भाजप वाल्याचं आहे. बाहेरची माणसं घ्यायची, त्यांना हे करायचं, असे ह्यांचं हे आहे. एवढं ही आरे रवीचं नव्हतं सर. आता कशा तरी एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत होते, अजित पवारचा बी गट पडला, त्याकडे कसं बघतं? काय मी त्यांचे छक्की पंजी लपविण्यासाठी गेलेले आहेत, तुमच्या आमच्यासाठी नाही गेलेले. बर, आई जरी गेली तर का ह्यांच्या पोचविण्यासाठी गेली दिदी, का तुमचे आमचे त्यांना का प्रश्न मांडायच्यात काय दिले? बरं, इलेक्शनसाठी फक्त तेवढे. विद्यमान आमदार राजेंद्र राव, त्यांचं कसं काम चालू आहे? होय, त्यांचं चांगलं आहे, चांगलं आहे, विकास काम आहे त्यांचं. सर्व म्हणजे वैयक्तिक काम जाते, पण सार्वजनिक काम चांगलं आहे. एक गोष्ट लक्षात येते की माणूस बघायचा, पक्ष काम केलं मी त्याचं. हा, म्हणजे सार्वजनिक काम बहुच चांगलं आहे. वैयक्तिक काम सोडून द्या, सार्वजनिक काम चांगलं. ठीक आहे, नमस्कार. काय नाव? सुरेश मिसाळ. मिसाळ साहेब, बार्शीच का? नाही, परंडा तालुका. तालुका परंडा, इकडे कसं काय? आता बार्शीचा आम्हाला आवा काही सांगितलं तर काय करतो? बरं, मी सगळ्या व्यवहार बार्शीत जाईल. बार्शीत, बार्शीत. बरं, लय उशीर केला बार्शीत. मग आता काय करायचं, उशिरा जरा उन्हाचं यावं होतो. तर आता वरती लोकसभेचा बाजार भरलाय, लोकसभेच्या निवडणुकीचा बाजार भरलाय वरती. हा, मोदीने कामं केली का काय? नाही, मोदीनं कामं केले का नाही केले काय सांगायची गरज नाही, जनतेला कळतंय की. बरं, लोकमतीत रस्ता बांधला, शेतकऱ्याचे काय 2000 रुपये चालू केले? का टाकाला शेतकऱ्याचा गरदाड फक्त खांदून पुरायचं राहिलंय. बर, गरदाड ठेवल्यात खांदून. बर, पहिला काँग्रेस काय बरं होता? सगळी सारखी, एक ही काल लागी ती येतो लपतोय, ही काल लागी ती लपतोय, काय नाही, सगळी कोणा काढावा, ही काय लोक चालव अन्न म्हणजे जनतेला मूर्ख खाल्लंय, दुसरं काय नाही. शरद पवार कृषीमंत्री होते, त्या टाइमला शेतीची अवस्था काय होती? हा होती. आता कुणाचं नाव घेऊ नका, म्हणलं नाही का तुम्हाला, या काम मला जमनी आहे, कुणाला काय मला काही बोलायची गरज नाही. बरं, बरं, बरं. कुणाला नावं ठेवायचं नाही, ही राजकीय पोटरी म्हणजे सगळं त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी काही नाही. तशीच उन्हा चालू म्हणजे आता काय भाव कमी, भाव कमी झाले, थंडी जास्त असते. बोला. तर वरती लोकसभेचा बाजार चालू झालाय, आपल्या इथून ओमराजे निंबाळकरला परत उभाटाने उमेदवारी दिली. बरोबर, त्याच्या विरोधात कोणी उमेदवार दिला नाही. काम कसं येतं? एकदम टॉप मध्ये. कामच तसं आहे त्याचं, सगळं कमी जे जमिनीवरचा जो शेतकरी आहे, खालच्या थळापासून ते वरपर्यंत त्याचे संबंध चांगले, त्याच्यामुळं सगळे लोक ओमराजे ओमराजे. निधीला काय करायचं? निधी देतच नाही तर काय करणार ती? वरचे ह्यांना कशाला देतात निधी? कामं इथले कामं, स्थानिक कामं व्हायला पाहिजे त्यांची, ऑफिसमधले कामं व्हायला पाहिजे, बँकेतले कामं व्हायला पाहिजे. निधी येत नसते ती, निधी तर त्यांना जेवढं जेवढं मंजूर आहे तेवढं येतच असती. ज्यांना त्यांना जेवढं मंजूर आहे ती जर निधी देतच बा झालं, तेवढं मिळायला बा झालं, त्याच्यात सुद्धा भरपूर कामं होतात. हा, लोकांनी परत स्वीकारते लोक त्यांना काय झालं ना स्वीकारायला? कामं तसे आहेत. जनतेशी नाळ बांधलेली असली ना,
तो उमेदवार आपोआप येतो निवडून, जनतेशी ना जुळलेली पाहिजे. कुणाचे दिले त्यांनी? कुणाचे दिले पैसे? कशाचे? शेतकऱ्यांना. कुठले दिले? कुठले दिले काय वाटतं? कुठले दिले सांगा की कुठले दिले? ओ डी ए पी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये डी ए पी चा भाव किती होता? 439 रुपये. आता त्यांनी किती केला आहे? काँग्रेस कशी होती पहिले? काँग्रेस कसं होतं पहिले? चांगलंच होतं की विचाराची मुभा होती, भांडत होती जनतेसाठी, त्यांचे संसद सदस्य का ना भांडत होते का नाही? आणि मग ठीक आहे, काय पहिलवानी करताय काय? नाही बर, तब्येत अशी आहे पहिल्यापासून. काय नाव? अर्मन. अर्मन, एक युवकोन लोकसभेची निवडणूक आता सुरू झाली आहे, कसं बघता मोदींच्या कार्यकाळ कसं बघता? काय काँग्रेसच बरं आहे पहिलं? काँग्रेसच बरं आहे पहिलं. बर, आता आपण तर काय तुम्ही बघितलं काँग्रेस काय, मी पण एवढं मला काय जास्त अभ्यास नाही, कशावरनं बरं आहे म्हणताय? तर मोदींवर काय केलं आतापर्यंत? जो काय अभ्यास केला महाराष्ट्राचा वगैरे स्पर्धा परीक्षा करताना, बर, त्यातून आकडेवारी वगैरे बघून तरी काँग्रेसनं चांगलं काम केलं असं दिसतंय. आणि मागच्या काळात पण जी काय इन्स्टेबिलिटी तयार झाली, जी आत्ता पण आहे, त्यातून भविष्याचं म्हणजे जी काय FDI वगैरे बाहेरची गुंतवणूक वगैरे ज्या गोष्टी असतात त्या पुढं चालून हानिकारक ठरतील. आणि जे अनैतिक पातळीला गेलं राजकारण ते पण पुढं जर असं वाढलं तर मग हुकुमशाहीकडे जाण्याचा एक म्हणजे धोरण असं त्याला म्हणतात. काम कसं? चांगलं आहे काम. लोकमतीने काय निधी आणला? त्यांनी निधी दिला काय? निधीचा प्रश्न कसा आहे की सत्तेमधून बाहेर पडल्यानंतर तो निधी येणारच नव्हता तिथं, मात्र शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी प्रश्न मात्र त्यांनी उभा केले तिथं. आरक्षणासाठी सुद्धा प्रश्न विचारलेत लोकसभेमध्ये. सत्ता नसताना मग प्रश्न विचारायचे, काम विरोधात असताना प्रश्न जर विचारायचे ते विचारलेच असते. तिथं आपल्या स्थानिक पातळीवर इथले विद्यमान आमदार असतील राजेंद्र, त्यांचे काय निधी आणला गेला? त्यांच्या अंतर्गत निधी तर आलेला आहे, निधी आला आहे, पण आमदारकीचा आणि खासदारकीचा संबंध जोडता येणार नाही सध्या तरी, कारण ओमराजेवर जनता प्रचंड प्रमाणात म्हणजे खुश आहे त्या तसं बघायला गेलं, कारण पर्सनल टच बराच आहे त्यांचा मतदारसंघामध्ये. त्यामुळे 100%. ठीक आहे, नमस्कार. काय म्हणताय? काय नाव? सय्यद मोहिन. बरं, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून निंबाळकरांना कसं बघताय म्हणजे ओमराजे निंबाळकर परत निवडून येतील का? हा 100%. बरं, काय त्यांचे काम वैशिष्ट्य? काय काम वैशिष्ट्य म्हणजे गोरगरिबाचे फोन बी लावले त्याला तरी त्याचे उत्तर देतो, विचारतो, पुसतो तुम्ही जास्त काय काय नाही, अडचण आहे का कसली, अशी माहिती देतो घेतो. हा, त्याच्यामुळे लोकांच्या मनात आहे सध्या. पण लोक म्हणतात फोन उचलणं म्हणजे काय विकास करणं? नाही, विकास नाही, विकास छोट्या मोठ्या लोकांचा विकास तर काय महत्व नसतं जास्त का, करून खाणाऱ्याला विकास काय, काय केलं तरी सगळ्याच जनतेचं आहे. त्याच्यामुळे गोरगरिबाचे जे काम आहेत ते आवडते. मोदीचं कसं आहे? मोदीचं बोलबच्चन आहे फक्त. हा, मोदी बोलबच्चन करून बहिणो भायो ऐसा करेंगे वैसा करेंगे असं करून त्याचं काम आहे फक्त. बाकी काँग्रेसचं काम पहिलं कसं होतं? काँग्रेसचं कसं आहे आता आम्हाला जसं कळतं तसं काँग्रेसचं आता ह्या 10-5 वर्ष थोडं जरा जे लोक पुढारी लोक जे निघून गेले इकडे तिकडं त्याच्यामुळे जरा अटक्यात थोडा हलत आहे जरा. नाही तर काँग्रेसचं काम चांगलंच आहे पहिल्यापासून. काँग्रेस परत सत्तेत आल्यावर व्यवस्थित करेल का आपलं काम? आरामच करण ना. खरं कसं आहे त्यांना आता झटके बसले आणि त्यांना योग्य करणं भाग आहे आता सध्या. बरं, हो, कामच करणार ते. कामं करणार. ठीक आहे, नमस्कार म्हणताय? नमस्कार. काय नाव? नितीन सावंत. काय करता काम? मी शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरी जवळ जायचं? हो, जवळ. आता पटापट लागला आहे? पडला एक पडला. पटापट लाग किती झालं सगळं? 5 लाख झाले. 5 लाख आहे. बर, तर लोकसभेची निवडणूक चालू झाली आता, त्यावेळेस आता मोदी सरकार 10 वर्ष झालं त्याकडे कसं बघता आणि किंवा काँग्रेस सरकार कसं होतं? नाही ते आयुष्यभर राहू मग काय शेतकऱ्याचा काटा निघतो चांगला, कायमस्वरूपी मोदीच राहा. राहो राहा राहा. बरं, शेतकरी कल्याण आहे? शेतकऱ्याचं कल्याण आहे चांगलं. 10 रुपये 5 रुपये मार्केट आहे तर द्राक्षाला यायला. बरं, चांगलं कल्याण करते मोदी. बरं, काँग्रेस वाटतं कल्याण? काँग्रेसच्या पहिले काँग्रेस चांगलं होतं राहून. फुकट फुकट नाही, फुकटच होतं. फुकट काय आहे? फुकट पहिले होतं. काय 2000 बाजारला गेलं 300 रुपये 2000 पिशवी पुरत नाही 2000 रुपये बाजार. पगाराला काय करायचं? शेतकऱ्याचं बघा, पगाराचं काय आपलं चालू जाईल शेतकऱ्याचं बघा. 2 रुपये किलो तपाटी देत बाजारात. बरं, काय करायचं मोदीला? काय चाटा देऊ त्याला? या ठिकाणी आपले खासदार ओमराजे निंबाळकरला परत एकदा उमेदवारी देऊ पाठवा. माणूस चांगला आहे ओमराजे, त्याच्यामुळे तो निवडून द्यायचा. माणूस चांगला आहे. बरं, माणूस चांगला आहे. लोकमत निधी आणलाय काय त्याने? नाही ना, माणूस चांगला एक नंबर आहे ग्राउंड लेवल. बरं, या ठिकाणी राजेंद्र रावचं काम कसं आहे? चांगलं आहे साहेब, चांगलं आहे काम. चांगलं आहे. ठीक आहे, नमस्कार. काय नाव? प्राध्यापक आनंद खर्डे. प्राध्यापक आहे कुठं?
कोल्हापूर. कोल्हापूर आता काय सुट्टी आलाय काय? नाही सोडून दिली नोकरी, सी एस बी वरती परवडत नाही ना. बरं बरं. आता मतदान कुठे इथं आहे ना? मतदान सोलापूर लोकसभा, उस्मानाबाद लोकसभा, धाराशिवला. धाराशिव. बरं. तर धाराशिवला परत एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरला परत एकदा उमेदवार दिले, लोक कधी येतील त्यांना निवडून? सर, कारण त्यांचं कसं आहे, बार्शी तालुका हा आपला पूर्ण धाराशिवला जोडलेला आहे, आणि बार्शी तालुक्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. फक्त त्याचं उस्मानाबाद जे धाराशिव जिल्हा आहे तिकडेच फक्त लक्ष आहे, त्यामुळे इकडे उस्मानाबाद बार्शी विधानसभेतून त्यांना मतदान अतिशय कमी पडणार हे सध्याची तर परिस्थिती दिसते. इकडे काय लक्ष नाही त्यांचं? इकडे त्यांचं लक्ष नाही, त्यांचं फक्त धाराशिवकडे लक्ष आहे. बरं. तर आम्ही आलोय बार्शीमधल्या भाजी मार्केटमध्ये, या ठिकाणी सुद्धा आपल्यासोबत अनेक लोक या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव? तांदा क्षीरसागर. बरं. इथलं जवळ कुठलं? कासरवाडी. कासरवाडी कितना आहे इथलं? 3 किलोमीटर. बरं. म्हणजे इथलं जवळ प्रॉपर इथलं. हां. तर लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे, इथून उमेदवार ओमराजे निंबाळकरला उमेदवारी दिली आहे, वोटची केंद्रात मोदी सरकारचं काम कसं वाटतं किंवा इथलं काम कसं वाटतं खासदारचं? नाही, ओमराजे निंबाळकर असे चांगले एक चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं. बरं. काम गोरगरिबांना सांभाळून घेणारे, गोरगरिबांच्या मदतीसाठी धावणारे. बरं. जगावर काय निधी आला त्यांचा? येणं काय होत नाही, पण त्यांना जर काय आपल्याला अडचण वगैरे आली तर आपण एखादा फोन वगैरे केला, साहेब मला अडचण येत आहे, तर मग ते आपल्या फोनवरती काम करू शकतात गरिबाचं. बरं. एवढं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. म्हणतो ते फोन करणं किंवा फोन उचलणं म्हणजे विकास नाही, कसं बघताय? कसं असतं, आपण त्याच्यानंतर आता मोदी साहेबांचं काम इतकं चांगलं आहे म्हणल्यानंतर मग मोदीचं काम चांगलं वाटतंय. हा, एकदम व्यवस्थित. कोण? ओमराजे साहेब. पण आता कसं असतं, मोदी साहेबांचं सरकार हे जर चालल्यानंतर आपण कोणाचं हे करतो, केंद्र सरकार बघतो, मोदी साहेबांच्या ह्याच्यात दृष्टिकोनात बघतो. मग आता इथं ओमराजे नंबर काम तर आमचं युक्तमित्व आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. आदर आहे. हा. बरं. त्यांना निवडून द्यायचं परत? हा, निवडून मत त्यांनाच. ठीक आहे. तर लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली, पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, कसं वाटतं 10 वर्ष मोदीचा कार्यकाळ संपलाय, कसं बघताय? चांगला आहे. बरं. लोकमधील महागाई वाढवली आहे, स्वस्त काय राहिले? महागाई वाढणार दादा, लोकसंख्या वाढल्यावर म्हणजे महागाई वाढणार. बरं. तर मोदीला आणायचं निवडून? मोदीलाच परत निवडून आणायचं? जे होईल ते होईल. बरं. तर इथलं स्थानिक या ठिकाणी बघतं तर ओमराजे निंबाळकरला परिणत उमेदवार दिले उद्धव ठाकरे गटानं, त्यांचं काम कसं आहे? तर कसं आहे, प्रॉपर मी घेतला पण नाही आहे. कुठला आहे तुम्ही? मोहळचा आहे. मोहळचा. बरं. तिकडे कोणता आपले माडा गटात असेल? माडा. हा, माडा नाही आम्हाला, हे सोलापूर. सोलापूर. प्रणित शिंदे. नाही नाही, ही आपली रामदास पुते ती महाराज. बरं. खासदार महाराज आहेत. महाराज आहेत. ठीक आहे. बरं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नितीन नाईकवाडी. नाईकवाडी इथलं का? पन्नग. बरं. तर तुमच्या इथं निवडणूक सगळीकडे संपूर्ण जगभर निवडणुकी वातावरण सगळीकडे तापलेलं आहे, आपल्या इथं ओमराजे निंबाळकर उमेदवार दिली प्रयोग, कसं काम आहे त्यांचं? चांगलं आहे. काय निधी आला आहे त्याचा? निधी आता काय आपण गावात नसतो, त्यामुळं काय निधी आला असं. बरं. मोदीचं काम कसं आहे? मोदीचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. केंद्रात चांगलं आहे मोदीचं काम. राज्यात? राज्यात आपलं राष्ट्रवादी काँग्रेसच. राष्ट्रवादी काँग्रेसच. ठीक आहे. साहेब नमस्कार. काय नाव? बाबासाहेब नरहरी होळे. कसं बघताय निवडणुकी, लोकसभेची निवडणूक आहे, पंतप्रधान ठरवायचा, कसं बघताय? पंतप्रधानाचं आपल्याला घेणं देणं नाही. बार्शी तालुक्यात धाराशिवमधून ओमराजेचं काम चांगलं आहे. आपले 6 तालुके आहेत त्यात, आणि ओमराजेचं काम नंबर 1 आहे त्याच्यामुळे. काय नाव? मुलवडे. बरं. खरं तर लोकसभेची निवडणूक जवळ आली, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून कसं बघता निवडणूक? इकडे काय निवडणूक बघण्यासारखंच नाही यावेळेस. काय काम केलं नाही ते कोणी? कोणीच काम केलं नाही काय. बरं. आता मोदी साहेब सांगतात भाषणात लय काम केले, निधी दिला. काय नाही, काय नाही मोदीने केलं, उलट शेतकऱ्याकडून घेतलं, दिलं नाही. बरं. 2000 रुपये दिले शेतकऱ्याला? शेतकरी दिले ते 2000 नावाखाली, इकडे 6000 वसूल केलं की खातात रासायनिक खत. सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही. नेमकं कांदा शेतकऱ्यापाशी कांदा आला की निर्यात बंदी केली. बरं. काय शेतकऱ्या सगळं पिळवणूकच केली शेतकऱ्याची. काँग्रेसच्या काळात भाव होता? काँग्रेसच्या काळात होता की होता. बरं. काँग्रेसला मान्य करतली आहे? बरं. नाही नाही नाही, काँग्रेसला नाही आम्ही मतदान करणार यावेळेस, फक्त मराठा आरक्षणला मतदान करणार. बरं. काय सांगितले जरांगे पाटील? काय सांगितले जरांगे पाटील? सांगितले आपला पक्ष उमेदवार, पण त्या नाही जरी उमेदवार पण आपण चांगला उमेदवार पाडणार आम्ही. बरं. त्यातल्या त्यात भाजपचा उमेदवार पाडणार. हा. बरं. मराठा समाज. खरं तर मराठा समाज काँग्रेस तर कुठं आरक्षण दिलं? भाजप प्रयत्न तर केला दिसतोय. कोणीच नाही आरक्षण दिलं, त्याच्यामुळे तर आम्ही पाडणार. दिले आरक्षण काय? त्या 10% फायदा नाही ना मराठा समाजाला? नाही नाही, काय सुद्धा फायदा नाही. बरं. लोकमतीत मोदी महागाई वाढली खरे गेले? खरे की महागाई वाढली? महागाई वाढली नेमका शेतकऱ्यापाशी कांदा आला की कांद्याची निर्यात बंदी केली. बरं. सोयाबीनला भाव नाही,
काँग्रेसच्या काळात 6-10 हजार भाव होता, 7 हजार सोयाबीनचा भाव होता, आता 4 हजार भाव आला. काय निंबाळकर, मला यावेळेस फक्त निंबाळकर बघायचं नाही, काय नाही, फक्त मराठा आरक्षण बघायचं. मराठा आरक्षण, हा बर. जनांगे पाटल्या पाठीमाग आहे. हा, आम्ही जनांगे पाटल्याच्या पाठीमाग आहो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गणेश बाळू जाधव. इथं प्रॉपर बारशी. बर. बारशीमध्ये आपली धाराशिवमध्ये लोकसभा मतदारसंघ येतोय. धाराशिवचे पुन्हा एकदा ओमराज निंबाळकर उमेदवार दिले. लोक देतील निवडून त्याला? बरं. हो, कधी बी. बर. काय काम आहे निंबाळकर साहेब? काम त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ना. बर. त्यामध्ये एक जणाची गाडी धरली होती. बर. साहेबांना कॉल केला, त्यांना साहेबांना एक कॉलमध्ये त्यांना गाडी सोडली. बर. अर्जुन गाडी धरली. तर ही गाडी सोडवणं किंवा फोन करणं उचलणं लोक म्हणते हा विकास नाही म्हणते. एक तर विकास करतात म्हणून तर निवडून येतात ना, डोळा झाकून निवडून येतात. नमस्कार साहेब. दिशमाल दिसतोय. गावर नाही. दहाला अर्धा घरचा आहे. घरचा आहे. घरचा. लय पैसे होत असते. पैसे कुठलं त्या काय का? 10-20 रुपये किलो पडतंय. बर. परवडत नाही. परवडत नाही. बर. खरं तर मोदी टमाट लई गेलं काय तर भरपूर वाटत. 100 रुपये किलो गेलं. बरं. आता आपला शेतकरी परवडतच नाही. आता परवडत नाही. आता गरीब ठेवू शकत नाही शेतकरी. नाही वाटलं होतं घरी टुलाई. बरं. खरं तर एका निवडणुकाचा वाय त्या मोदीचं काम कसं वाटतं केंद्र? आता तुम्हाला माहिती आहे कसं आहे कसं नाही. बरं. शेतकऱ्यासाठी कसं आहे? 2000 रुपये चालू आहे ती. बरं. शेतकरी 2000 काय पुरवत काय हमी भाव द्यायला पण काय तरी हमी भाव पाहिजे. हा. बरं. काय झालं तर काय मार्केट काहीच नाही. बरं. आता आपल्या इथे निंबाळकर उमेदवार दिले फिरून ओमराज निंबाळकरांना, त्यांच्या विरोधात अजून महावितरण कोणी उमेदवार दिला नाही. निंबाळकर काम आहे याचं काय साहेब? आम्ही उपळायचंय. आम्ही उपळाई. हा. कुठे येते? तिकडं बारशा खाली 5 किलोमीटर. तुम्हाला खासदार कुठला आहे? खासदार निंबाळकरच. मग ते तुमच्या इथं कसं काम आहे निंबाळकर? चांगलं आहे. चांगलं आहे. हा. बरं. लोक तिथे निवडून करत येते की? बरं. दादा नमस्कार. नमस्कार. काय ना? नितीन नवले. नवले हीच आहे गाव? हा, बारशीच. बरं. बारशी आज बाजार असतो काय? रोजचा असतो? नाही नाही, बाजार शनिवारी असते. शिरोजचं असं मार्केट आहे. ही सुरुवात आहे सोमवारची. म्हणजे गिरेक भरपूर असते. बरं बरं. खरं तर लोकसभेचा मी वर बाजार भरला आहे. नरेंद्र मोदी 10 वर्ष कार्यकाळ पूर्ण होऊन तिथपर्यंत हॅट्रिक कराय मार्गावर आहे. कसं लोक त्यांच्याकडे हॅट्रिक करू द्या थांबवायचं? हॅट्रिक करू दे का अडचण करू द्या. बरं. काय त्यांचं विशेष काय काम वाटतं? छान आहे, एक नंबर आहे. मोदीचं काम छान आहे. अडचण नाही. शेतकऱ्यांना काय जणापर्यंत जात नाही, काय जणापर्यंत जात आहे. महागाई वाढली म्हणते? नाही नाही, ज्याला वाटते महागाई वाटते ती म्हणते, ज्याला नाही ते नाही. काँग्रेसचा कार्यकाळ कसा होता? त्यांचा बरा होता, पण त्यांच्यापेक्षा यांचा छान आहे. एक नंबर. आता इथं निंबाळकरला फिरण्याचा उमेदवार दिले. लोकांसाठी निंबाळकर काम चांगलं, त्यांचं फोन उचलतेत बऱ्याच ठिकाणी लोकांच्या आड्याच्या येतात. कसं बघतो त्यांच्या लोक निवडणीत फिरून? नाही नाही, त्यांचं बी काम छान आहे. बर. पण आम्ही सध्या जिकडे मोदी असेल तिकडे. बर. जिकडे कमळ असेल तिकडे. तिकडे. नमस्कार. बोला. काय नाव? मुलानी. मुलानी. खरं तर मुलानी साहेब, आम्ही लोकसभेच्या माध्यमातून प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. लोक कोण सांगतात मोदी साहेबांनी कामं चांगले केली, कोण मग पहिला काँग्रेसचा काळ बरा होता, कसं बघताय कसं? कामं तर काय आता सगळेच करतात म्हणाच, काय थोडं ज्यांचे त्यांच्या ज्या पद्धतीने करतात ते, त्याचं काय नाही विषय. पण शेतकऱ्याचं काय? आम्ही शेतकरी माणसं. बरं. 2000 रुपये शेतकरी चालू केले म्हणजे काय त्याचा उपयोग होते? अहो, आम्हाला जर तिने जर हमी जर भाव दिला तर आम्हाला त्या 2000 जरूरत नाही. हमी भाव काँग्रेसच्या काय तर कुठं होतं शेतकऱ्यांना? पण आता ह्या तरी सरकारनं द्यावं ना. बरं. आमची इच्छा आहे की मोदी सरकारनं तरी द्यावं. अपेक्षा सरकारकडनं? हा. बरं. मोदी सरकारकडनं अपेक्षा आहे आम्हाला. बरं. की शेतकऱ्याचा त्यांना हमी भाव द्यावा. बरं. पण अजून 10 वर्षाचा काय हमी भाव नाही त्याला? हा. 10 वर्ष त्याचा कार्यकाळ संपलाय मोदींचा. आता संपलाय. बरं. आता काय ठेवतात ठेवायचा पलटी मारायला? मोदी सरकार परत ठेवायचा पलटी मारायची. आता जनतेच्या जेवर येते. बरं. या सगळ्या इथल्या बार्शीकर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. सुरुवात त्या पलीकडल्या चौकातनं केली आणि शेवट भाजी मार्केट या ठिकाणी आलो आहे. लोकांनी वेगळ्या भिन्न प्रतिक्रिया दिल्या. खरंतर अनेकांनी सांगितलं की मोदी साहेबांनी कामं चांगली केली, तर अनेकांनी शेतकरी वर्गानं मात्र त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुका पुढच्या महिन्यात असल्या तरीही या ठिकाणी ओमराजे निंबाळकरला या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं उमेदवार दिले. महायुतीकडनं अजून कोणी उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी पण यावेळेस नक्की टक्कर कोणासोबत लागणार आहे हे अतिशय अशक्य असल्यामुळे अजून कुणाचा कौल या भागाचा हे ठरणं या ठिकाणी अवघड या ठिकाणी नक्कीच आहे. मोदी साहेबांनी अनेक सुविधा अनेक रस्ते केले असतील किंवा राम मंदिर असतील त्याचा प्रश्न या ठिकाणी किती सुटला, त्याचा लोकांना या ठिकाणी किती फायदा झाला हे लोकांना विचारलं. त्यासोबत काँग्रेसचा काळ कसा होता हे सुद्धा लोकांसोबत या ठिकाणी चर्चा केली. ज्यावेळेस निंबाळकरच्या विरोधात दुसरा कोणी या ठिकाणी उमेदवार उभा राहील त्यावेळेस नक्की या ठिकाणी बार्शीकरचा कौल नक्की समजेल. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, बार्शी.